नमस्कार, माझं नाव विवेक पाटील। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। 6 डिसेंबर आता जवळ आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण क्रांतीसूर्य म्हणतो, महामानव म्हणतो, भारतरत्न म्हणतो, एवढे विशेषण आपण त्यांना लावलेले आहेत। पण यामागे कारण काय काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा, त्यांची संघर्षगाथा ती ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला भारत देश महान व्हावा, एका उंच पदावरती भारत देश जावा यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्याला अतिशय अग्रक्रमाने घ्यावं लागतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणाविषयी खूप गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत आणि त्यामध्ये माहिती आहे की अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। ज्यावेळी त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं, वर्गामध्ये त्यांना प्रवेशसुद्धा मिळत नव्हता, अशा वेळेला त्यांनी बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि आपलं त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर उच्च शिक्षण त्यांनी जे घेतलं ते मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजनंतर त्यांनी पुढची जी उडी घेतली म्हणजे अति उच्च शिक्षणासाठी ते जे गेले ते लंडन या ठिकाणी, आणि लंडन येथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि याच ठिकाणी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून उदयास आले। आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढे लंडन विद्यापीठामध्ये डॉक्टर ऑफ सायन्सेस ही पदवी त्यांना प्राप्त करायची होती आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर ही पदवी प्राप्त करण्यासाठी एक संशोधन करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संशोधन ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव काय होतं माहिती आहे? प्रॉब्लेम ऑफ रुपी। काय नाव होतं? प्रॉब्लेम ऑफ रुपी। आणि हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ठरला। काय होतं या ग्रंथामध्ये? या ग्रंथामध्ये असं दिलेलं होतं की त्या काळात जी ब्रिटिश सरकार होतं, ते ब्रिटिश सरकार, ब्रिटिशांचं जे चलन असतं त्याला म्हणतात पाऊंड, स्टर्लिंग पाऊंड असं म्हणतात, आणि भारतातलं जे चलन होतं त्याला आपण रुपया म्हणतो। तर पाऊंड आणि चलन यांच्यामध्ये खूप मोठी तफावत होती आणि काय केलं जात होतं की ती तफावत त्यांनी अशा पद्धतीने ठेवली होती की आयात आणि निर्यात जेव्हा होईल भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये, त्यावेळेला भारत जेव्हा निर्यात करेल तेव्हा आपल्याला कमी पैसे मिळतील। म्हणजे आपण कच्चा माल निर्यात करायचो, कापूस, मसाल्याचे पदार्थ, हा कच्चा माल जेव्हा तिकडे जायचा तेव्हा आपल्याला कमी पैसे मिळायचे आणि ब्रिटिशांकडून, इंग्लंडमधून आपल्याला जेव्हा पक्का माल यायचा त्यावेळी त्याची किंमत खूप वाढलेली असायची, जवळजवळ दुप्पट किंमत व्हायची आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा पैसा हा कमी असायचा आणि त्यामुळे भारत हा आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला होत होता आणि ब्रिटिश मात्र यातून संपत्ती कमवत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून ही समस्या सगळ्या जगासमोर मांडली आणि नंतर तोच ग्रंथ पुढे अतिशय महत्त्वाचा ठरला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली 20 जुलै 1924 या दिवशी त्यांनी सगळ्यांना एक मंत्र दिला, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा। का बरं शिकायचं? तर आपल्याला जर परिवर्तन घडवायचं असेल, क्रांती घडवायची असेल, एक चांगला देश घडवायचा असेल, एक चांगलं राष्ट्र घडवायचं असेल तर शिक्षण हा पाया आहे हे डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळी ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी बहिष्कृत हितकारिणी नावाची एक संघटना स्थापन केली। पुढे याच संघटनेने मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं, सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केलं, खालसा महाविद्यालय स्थापन केलं आणि या सगळ्या महाविद्यालयांनी एक चांगली पिढी घडवली। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणातले महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत, ते मुद्दे मला तुम्हाला सांगावं असं वाटतात की पहिली जी गोष्ट होती ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आणि आपण इतिहासाच्या पुस्तकात, आपल्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही शिकलेले आहात की 1928 साली सायमन कमिशन भारतात आलं, त्यावेळेला आंबेडकरांनी सगळ्यात पहिल्यांदा मागणी केली होती की प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी असलं पाहिजे, अत्यावश्यक असलं पाहिजे, ती एक मागणी। दुसरी मागणी त्यांची होती सहशिक्षण। सहशिक्षण म्हणजे काय? तर मुलं आणि मुली यांनी एकाच वेळेला शिकलं पाहिजे। त्यावेळेचा समाज कसा होता की तो मुलं आणि मुली यांनी एकत्र शिकण्याच्या विरुद्ध होता कारण त्यांनी काही बंधनं घालून दिले होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहशिक्षणाला महत्त्व दिलं। आणि तिसरी गोष्ट कोणती? तर उच्च शिक्षण। हे 3 मुद्दे मात्र अतिशय महत्त्वाचे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे, सहशिक्षण म्हणजे मुलामुलीचं शिक्षण एकत्र झालं पाहिजे आणि 3 नंबर उच्च शिक्षण याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे 3 मुद्दे त्यांनी सायमन कमिशन पुढे मांडले आणि त्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते तेव्हा त्यांनी आवश्यक ते बदल कायद्यामध्ये घडवून आणले आणि
आणि शिक्षणाच्या बाबतीत हे तीन महत्त्वाचे मुद्दे आजही आपल्याला प्रकर्षाने महत्त्वाचे जाणतात. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली की प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला होता, पुढे तो ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला आणि त्या ग्रंथाचा स्वीकार सर्वांना करावा लागला. आणि मग पुढे भारतावर होणारा आर्थिक अन्याय जो होता हा दूर करण्यासाठी कशाची आवश्यकता होती, तर एका मध्यवर्ती बँकेची आवश्यकता होती. आणि ती बँक कोणती कोणती आहे ती बँक माहिती तुम्हाला, त्या बँकेचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याला आपण आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणतो. आणि या बँकेची स्थापना कधी झाली, तर 1935 साली. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की 1935 साली रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडली आहे आणि त्यामुळे आपली आर्थिक प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने घडू शकली. आता तुम्हाला असं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध काम केलं, सर्वांना समता मिळावी म्हणून त्यांनी काम केलं, शिक्षण क्षेत्रात काम केलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ज्ञ सुद्धा होते. आश्चर्य वाटलं ना ऐकून. तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो, बंगालमध्ये दामोदर नावाची एक नदी आहे, त्या दामोदर नदीचं जे खोरं आहे ना त्या ठिकाणी, त्या नदीला काय म्हटलं जातं माहिती का, दुःखाची नदी असं त्यावेळेला म्हटलं जात होतं. दुःखाची नदी का बरं दुःखाची नदी म्हटलं जातं, कारण महापूर यायचा, त्याला ओलं वाळवंट म्हटलं जायचं, सगळं वाहून जायचं आणि लोकांचं खूप नुकसान होत होतं. मग त्या घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि त्यांनी विचार केला की काय करता येईल, कोणती गोष्ट अशी केली की आपल्याला ही जी दुःखाची नदी आहे, जी नदी मनुष्याचं संकट आहे, मनुष्यावर येणार, ही आपण बदलवू शकतो. तर त्यांनी तिथे धरणाची योजना मांडली आणि त्यानंतर ते योग्य ठिकाणी पाणी अडवून त्या पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून जलसिंचन योजना आणली. ऐका नीट ऐका, जलसिंचन योजना आणली, पर्यटन व्यवसायाला चालना दिली, त्या नदीच्या पाण्यावरती अनेक उद्योग आणले गेले, त्यानंतर विजेची निर्मिती करण्यात आली आणि ती नदी ही शेती क्षेत्राबरोबरच पिण्याचं पाणी, शेती क्षेत्र, उद्योग, वीज पुरवठा, पर्यटन आणि अजून एक महत्त्वाचं नौकानयन म्हणजे जलमार्ग यासाठी सुद्धा या नदीचा उपयोग होऊ लागला. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 साली हे सगळं काम केलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, 1945 सालीच जल आयोगाची स्थापना झाली आणि हाच जल आयोग आजही अतिशय महत्त्वाचं काम करत आहे. आपल्याला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते फक्त जलतज्ञ होते का, नाही, शेतीच्या बाबतीत सुद्धा त्यांचा अभ्यास खूप प्रचंड होता आणि त्यांनी रशियामधल्या सामूहिक शेतीचा अभ्यास केला होता. आणि त्यांनी तेच सांगितलं की जे अल्पभूधारक शेतकरी असतात, अल्प म्हणजे कमी, ज्यांची जमीन खूप कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन शेती केली तर निश्चितच त्यांना उत्पन्नामध्ये खूप मोठा फायदा होऊ शकेल. यासाठी सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असताना अनेक योजना आखल्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे पण निर्णय घेतले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे विकास पुरुष होते. बिजली, सडक और पाणी हे तीन शब्द आपण ऐकतो, बिजली, सडक और पाणी, या तिन्ही गोष्टींमध्ये जर आपल्या देशाने प्रगती केली तर निश्चितच आपला देश उच्च पदावर जाईल विकासाच्या क्षेत्रात, याबाबत त्यांचं पक्क मत होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशासाठी जो अतिशय आनंदाचा दिवस होता, त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपल्यापुढे मोठा प्रश्न कोणता होता की आपल्या देशासाठी आपल्याला एक संविधान तयार करायचं. संविधान म्हणजे काय, त्याला आपण घटना म्हणतो. मग घटना म्हणजे काय, तर आपल्या देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालावा याचे काहीतरी नियम असले पाहिजेत, बंधनं असले पाहिजेत. मग ते नियम, ते बंधनं किंवा ती घटना लिहिण्याचं काम ज्या घटना समितीने केलं, त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. मसुदा समिती हा त्याचा आत्मा आहे आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली आहे त्या घटनेचे अनेक वैशिष्ट्य आहे. ही घटना लक्षात ठेवा, ही घटना जगातली सगळ्यात मोठी लिखित घटना आहे आणि जगातल्या ज्या वेगवेगळ्या देशांच्या घटना आहेत ना त्यांच्यातलं सगळ्यातलं उत्तमातलं उत्तम या ठिकाणी आपल्या घटनेमध्ये आलेलं आहे. काय नाही आहे आपल्या घटनेमध्ये, आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, त्यानंतर समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर जे वंचित आणि शोषित आहेत त्यांच्यासाठी योजना आहे. आणि सगळ्यात मोठा कळस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आपल्या घटनेमधली, ती म्हणजे मार्गदर्शक तत्व. राज्यकर्त्यांनी देश कसा चालवावा यासाठी मार्गदर्शक तत्व आपल्या घटनेमध्ये दिली. आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 2020 साल एवढा मोठा प्रवास आहे आणि दिवसेंदिवस आपली भारतातली लोकशाही ही मजबूत होत गेली आहे. लोकांच्या हातात अधिकार आहे, लोकांना जे शासन योग्य वाटतं, जे नेते योग्य वाटतात त्याला लोक मतदानातून प्रत्युत्तर देतात
आणि बरोबर योग्य व्यक्तीला त्यांनी पदांवरती आणून बसवलंय आणि त्या लोकशाही माध्यमातून जे निवडून येतात त्याचा आपण स्वीकार करतो आणि आपली लोकशाही बळकट झालेली आहे। तर ही लोकशाही ज्यामुळे बळकट झाली, कशामुळे बळकट झाली, तर आपल्या संविधानामुळे, आपल्या घटनेमुळे। आणि ती घटना कोणी निर्माण केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून त्यांना आपण म्हणतो भारतीय संविधानाचे शिल्पकार। एवढं महान कार्य या व्यक्तीने केलं आहे, या नेत्याने केलं आहे। त्यांना 1990 साली मरणोत्तर भारतरत्न हा सन्मान देण्यात आला आणि भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाला। पण एक सांगू का की कुठलाही पुरस्कार, कुठलाही सन्मान यापेक्षा मोठे बाबासाहेब आंबेडकर होते। ते भारतरत्न आहेतच, त्यांना आपण महामानव म्हणतो, त्यांना आपण क्रांतीसूर्य म्हणतो, की ज्याने जन्मापासून संघर्ष केला तो माणूस देशाच्या संविधानाचा निर्माता झाला। अशा या महान व्यक्तींनी माणसाला आत्मसन्मान दिला, माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवलं आणि त्यांच्याचमुळे आपला देश आज प्रगतीपथावर आहे आणि भारत आज सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतो आहे। नक्कीच आवडली नाही आंबेडकरांची गोष्ट? ही जी गोष्ट आहे, आंबेडकरांचा जो जीवन प्रवास आहे, हा आपल्याला प्रेरणा देणार आहे। नक्कीच प्रत्येक व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट, त्यांचा इतिहास शिकला पाहिजे आणि त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद।